एवढ्या बाजीवरती खाव बसला. या खावाला मात्र बाजी जास्त खायला झाले, खायला झाले. फक्त जीव सांभाळला होता. अर्थ मेला झालेला बाजी तसाच आवेशाने लढत होता माझ्या राजांसाठी. कारण जोपर्यंत तोफांचा आवाज येणार नाही, तोफांचा आवाज येणं म्हणजे विशाळगडावरती शिवाजी महाराज पोहोचणं. विशाळगडावर शिवाजी महाराज पोहोचल्याबरोबर तोफांचे आवाज येणार होते. तो संकेत तोफांचा जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत मी खिंड सोडणार नाही हा बाजीने केलेला पण. अरे भक्त भक्त, बाजी लढता लढता शिवाजी महाराज विशाळगडावरती पोहोचले. तोफांचा आवाज झाला, तुकड्यांचा आवाज. आवाज बाजीच्या कानावर आले आणि बाजी खिंडीत लढत होता एकटाच. पूर्ण गणिम कित्येक एकटाच लढत होता आणि एवढ्या तोफांचा आवाज कानावरती आला. त्याला नीट लक्ष द्या. चला पोरांना माझ्याकडे लक्ष द्या. बेटे बेटे सावधान, हाताची घडी तोंडावर बोट, मामाच्या खिशात या मामाच्या दादा. बाजीचा आवाज, तोफांचा आवाज बाजीच्या कानावर आला आणि बाजीच्या कानावर आवाज आल्याबरोबर बाजीला आनंद झाला. बरं का, बघा मरताना कधी माणसाला आनंद होतो का रे? पण माझ्या बाजीला मरताना आनंद झाला पहिल्याचा की माझा राजा सुखरूप पोहोचला. बाजीला घरदार नाही आठवलं, मरणाची क्षण आहे, मरणाची वेळ आहे, तो क्षण कोणता आहे? आता जीव जाणार आहे बाजीचा, बाजी जीव गमावणार आहे. आता या क्षणाला बाजीचा जीव सोडून जाणार आहे बाजीच्या देहाला. आणि तरी देखील बाजीच्या तोंडावर हसूय रे हसूय, माझा राजा सुखरूप पोहोचला. आणि हसत लोकांना बाजीनं मरणाचं स्वागत केलं. आणि बघता बघता शोभाराजांचीच गर्जना तोंडात, शोभाराजांचं नाव तोंडात घेतलं. राज गडावर पोहोचला तुम्ही आणि दादा बाजीची प्राणज्योत मावळली. तुझ्या पायरीसी कुणी सान तोरणारी, हरे वाली वाट दिशा